आज आपण ह्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून प्रथम वर्ष वाणिज्य या विषयाचे जो पाठ आपल्या ठिकाणी जो आहे सहकारी चळवळ शिकायची सुधारणा महाराजा साहेबराव गायकवाड. तर मागील लेक्चरला आपण या पाठामध्ये महाराजा साहेबराव गायकवाड यांनी सहकारी चळवळ आणि शेती सुधारणा या संदर्भामध्ये जे काय आपले विचार मांडलेले आहेत त्या विचारांचा काही गोषवारा सुरुवातीला आपण घेतलेला आहे. तर या पाठामध्येच पुढील जो भाग या ठिकाणी आहे महाराजा साहेबराव गायकवाड यांनी सहकारी चळवळ शेती आणि सुधारणा संदर्भामध्ये आपली जी काही निरीक्षणं आपली जी काही मतं विचार या ठिकाणी मांडलेली आहे त्याचा आपण या ठिकाणी पुन्हा आढावा घेणार आहोत. बघा की सहकारी चळवळीच्या माध्यमातून ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचा विकास साधला जात आहे किंवा गावखेडी या ठिकाणी जे आहात ती सुधारणा आहे जो आमूलाग्र या ठिकाणी बदल होणार आहे याबद्दलचं जे काही चिंतन विचार महाराजा साहेबराव गायकवाड मांडलेले आहेत तर ते असं म्हणत आहेत की शेती संबंधीचे जे नवीन नवीन शोध आहे विशेषतः मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं होतं जर्मनी असेल अमेरिका असेल या देशामध्ये ते लागत आहे आणि मग ते असं म्हणत आहेत की ब्रिटिश हिंदुस्थानात ज्या शोधांसाठी सरकारने प्रयत्न करून यश मिळवले आहे त्या शोधाचा लाभ आपल्याला घेता येण्यासारखा आहे आणि या शोधाच्या बाबतीकडे माझ्या शेतकरी अधिकाऱ्यांचं पूर्ण लक्ष असेल असं ते म्हणतात. मग सर्व सांगत असतात ते असं म्हणतात की शेतकरी वर्ग हा दरिद्री अज्ञानी दूरदर्शी म्हणून प्रसिद्ध आहे आणि शेतीची साहित्य व जनावरे ही बिचाऱ्याजवळ कुणीशी नसतात मग शेती करण्याच्या ज्या शास्त्रीय पद्धती आहेत त्याचं त्याला ज्ञान कुठून असणार. म्हणजे बघा या पाठाच्या माध्यमातून त्यांनी जो काही विचार मांडलेला आहे ते असं म्हणत आहे की शेतकऱ्याकडे जे आधुनिक ज्ञान शास्त्रीय पद्धतीचं ज्ञान शेती करण्याचं असायला पाहिजे ते कुठून असणार आहे आणि मग त्यांचं जे काही निरीक्षण आहे ते म्हणत आहे की आज शेतकरी म्हणून जो वर्ग आहे की समाज आहे तो आज आर्थिकदृष्ट्या जो काही मागासलेला आहे त्याचं मागण्याचं जे अज्ञान आहे आणि आधुनिक शेतीच्या संदर्भामध्ये त्यांचा विचार या ठिकाणी करायला पाहिजे ते ज्ञानही त्याच्याजवळ नाही आहे आणि म्हणून आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये ते असं म्हणत आहेत की सामाजिक बाबतीत सुद्धा जुन्या खर्चिक परंपरेचं अंधानुकरण करण्यापलीकडे त्याची मदत जात नाही. म्हणजे आपला जो शेतकरी जो आहे हा शेतकरी सामाजिक बाबतीमध्ये सुद्धा जुन्या खर्चिक परंपरेचं अंधानुकरण त्या ठिकाणी करतो आहे त्याच्या पलीकडे तो विचारच करत नाही आणि म्हणून हा शेतकरी जो काही अडचणीमध्ये आहे त्याची कारणे त्यांनी जे सांगितलेले आहे तर असं म्हणत आहे की त्याची शेती ही लहान लहान तुकड्याची व निर्णया ठिकाणी उभा केली अशी असते आणि साहजिकच त्याचं उत्पन्न कमी आणि अनिश्चित असतं आणि या सर्वांचा जो काय परिणाम आहे अत्यंत दुःखदायक परिणाम तो कमालीचा कर्ज बाजारी होण्यामध्ये होतो. म्हणजे बघा या पाठाच्या माध्यमातून त्यांनी जो काही विचार या ठिकाणी मांडलेला आहे किंवा निरीक्षण शेतकऱ्या संदर्भात नोंदवलेला आहे ते म्हणत आहे की आमचा शेतकरी आजही इतर प्रगत राष्ट्रामध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्या तंत्रज्ञानाचं अनुकरण तो करत नाही शास्त्रीय पद्धतीने शेती कशी करावी तो समजून घेत नाही आणि त्याबरोबर त्याच्या काही जुन्या काल्पनिक त्या ठिकाणी ज्या आहेत किंवा कल्पना ज्या आहेत त्या कल्पनांना त्या ठिकाणी चुकटून बसलेला आहे त्याचं तो अनुकरण या ठिकाणी करतो आहे त्याच्यामुळे सुद्धा साहजिकच त्याचं उत्पन्न या ठिकाणी कमी होत आहे. आणि दुसरा निरीक्षण त्यांनी या ठिकाणी नोंदवलेला आहे की आपल्या शेतकऱ्याची जमीन जी आहे ती लहान लहान तुकड्यामध्ये विभागलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा याचा परिणाम काय होतो याचा परिणाम जो आहे अल्प उत्पन्न आणि त्या उत्पन्नाची सुद्धा अनिश्चिती आहे. मग आजही आपण जर बघितलं आजही मी असं म्हणेल की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली का तर निश्चितच बदललेली नाही. आजही शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आपल्या शेतीला द्यायला हवी इतकीशी दिलेली दिसत नाही. किंबहुना आजही तो पारंपरिक शेतीमध्ये अडकलेला आहे किंबहुना सामाजिक ज्या काही कल्पना जुन्या आहेत त्याच्यामध्ये तो अडकलेला आहे त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न आजही कमी आहे. आजही या ठिकाणी त्याची शेती निसर्गावर अवलंबून आहे आणि या परिस्थितीमुळे आपण जर बघितलं आजही
कर्ज बाजार या ठिकाणी आहे आणि दुसरे त्यांनी सामाजिक कारण नोंदवलेला आहे ते असं आहे की इथला शेतकरी जो आहे इथला जो सामाजिक वर्ग आहे तो आपसा आपसा मधलं जे वैर आहे त्याबरोबर शुल्लक त्याच्या ठिकाणी असणारे जे कुरकुरी आहे याच्यामुळे सुद्धा त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा येतोय म्हणजे एकंदरीत सहकाराच्या भावनेनं एकमेकांना सहकार्य करून आपण पुढे जायला हवं ते न करता आपण एकमेकांमध्ये वैरभाव पत्करतो आहे किंवा सामान्य जे कुरकुरी आहे त्या ठिकाणी अंगाशी बाळगतो आहे याचा परिणाम काय होतो आहे की जगाची जी वाढती प्रगती आहे संस्कृती जी आहे याचं संपूर्ण अज्ञान शेतकरी लोकांचं जीवन जे आहे ते या ठिकाणी खडतर या ठिकाणी म्हणण्यामागे काय आहे तर त्यांनी त्या प्राचीन संस्कृतीचं किंवा एकूण जी संस्कृती आहे त्या संस्कृती बरोबरच नवीन जी काही संस्कृती येते आहे जगाची जी काही वाढती प्रगती आहे त्याचं या ठिकाणी त्यांनी समजून घ्यायला हवं आणि मग हे जर समजून नाही घेतलं आणि त्या ठिकाणी जर अज्ञान असेल तर निश्चित प्रमाणे शेतकरी लोकांचं जीवन जे आहे ते जास्त खडतर होतं हे निरीक्षण महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी या ठिकाणी नोंदवलेलं आहे पण ते असं म्हणत आहेत या सर्व दुःखाचं मूळ काय आहे तर आर्थिक अडचण आहे म्हणजे आजही आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आजही शेतकरी या ठिकाणी रात्रंदिवस कष्ट करतो घाम गाळतो परंतु शेतकरी आर्थिक परिस्थितीतून आजही बाहेर पडलेला नाही किंवा आजही तो आर्थिक अडचणीत आहे मी मागच्या लेक्चर या ठिकाणी सांगितलेलं होतं की आजही कधीतरी या ठिकाणी एखादी बातमी पेपर मध्ये येते की शेतकऱ्याने आत्महत्या केली म्हणजे आज आपण बघत आहोत की माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा ठिकाणी युग आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतीला आपण व्यावसायिक शेतीचं रूप दिलं नाही नवीन तंत्रज्ञानाचा ठिकाणी वापर केला नाही आणि आर्थिक दृष्ट्या शेतकरी सक्षम झाला नाही तर हे दुष्टचक्र जे आहे आर्थिकतेचं यातून आपण बाहेर पडू शकणार नाही हे निरीक्षण त्यावेळेला सुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाड नोंदवलेलं आहे आणि ते म्हणत आहे की सर्व शेतकऱ्यांचं दुःख जे आहे ते अर्थी अडचणीमध्ये आहे आणि मग यावरती असं म्हणत आहे या अडचणी म्हणजे कोणती तर आर्थिक अडचण निवारण्याचं सामर्थ्य कोणत्याही लोक उपयोगी कायद्यात नसतं काय म्हणत आहे मग त्याच्यावर एकच व उघड उपाय आहे तो फक्त सहकारी चळवळीचा त्यांना असं म्हणायचं आहे की लोक उपयोगी कायदे केले म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतीला असं नाही तर शेतकऱ्याला जर आर्थिक अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी एकमेव पर्याय आहे उपाय आहे तो म्हणजे सहकारी चळवळ आणि ती सहकारी चळवळ काय म्हणत आहे की सहकारी चळवळीच्या माध्यमातूनच खरे अर्थानं आपल्याला शेतकऱ्याच्या विकासाचा मार्ग सापडू शकतो आणि मग ते असं म्हणून म्हणत आहे जिथे जिथे म्हणून अज्ञान दारिद्र्य अविचार व दुर्गुण मागले आहेत तिथे तिथे एक सहकारी चळवळीची मात्राच लागू पडते म्हणजे हे समाजाबद्दल बोलत आहे की जिथे समाजामध्ये अज्ञान आहे जिथं दारिद्र्य आहे जिथं अविचार आहे समाजात जिथे दुर्गुण आहे या सर्वातून त्या समाजाला बाहेर काढत असेल त्या शेतकरी वर्गाला बाहेर काढत असेल तर सहकारी चळवळ समाजामध्ये रुजली पाहिजे ती सहकारी चळवळीची मात्रा जी आहे ती यावरती उपाय ठरू शकते हे त्यांनी या ठिकाणी नोंदवलेलं आहे आणि यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी काही उदाहरणं दिलेली आहे ती उदाहरणं कोणती आहे ते असं म्हणत आहे की बघा तुमच्यापैकी ज्या कोणी या सहकारी चळवळीचा बघा तुमच्यापैकी ज्या कोणी या सहकारी चळवळीचा विशेषतः जर्मनी देश असेल डेन्मार्क या ठिकाणी असेल हॉलंड असेल इत्यादी देशातील इतिहास वाचला असेल म्हणजे जर्मन असेल डेन्मार्क सारखं राष्ट्र असेल किंवा हॉलंड सारखं राष्ट्र असेल या राष्ट्रामध्ये ज्या प्रकारे सहकारी चळवळ रुजलेली आहे आणि त्या सहकारी चळवळीचा जर इतिहास तुमच्यापैकी कोणी वाचला असेल तर तुमची अशी खात्री या ठिकाणी होईल की जर आपल्याला आपल्या देशाची आपल्या देशामध्ये असणारा सर्वात मोठा घटक जो आहे शेतकरी आणि शेतीवर जो असणारा जो घटक आहे त्या शेतकऱ्याचं जर आर्थिक परिस्थिती या ठिकाणी बदलायची असेल सर्वांगीण त्याचा विकास या ठिकाणी करायचा असेल तर आपण सहकार चळवळ समजून घेतली पाहिजे आणि त्यासाठी दाखले दिलेले ते जर्मन असेल हॉलंड असेल किंवा आपलं डेन्मार्क सारखं राष्ट्र उदाहरण दिलेलं आहे ते म्हणत आहे हे जे काही सुधारणा आपल्याला करायचे ते लोन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवायचे असेल आणि ते पोहोचलेच पाहिजे तर त्या कामी सहकारी मंडळ स्थापन करणं हा त्यावरचा रामबाण उपाय म्हणून हे आपल्याला सांगत आहे की डेन्मार्क हॉलंड किंवा जर्मनी सारखी राष्ट्र ही कशामुळे पुढारली तिथली गावखेडी का सुधारली तिथला शेतकरी काय या ठिकाणी सुधारला आर्थिक अडचणीतून बाहेर कसा पडला तर त्याचं एकमेव जे कारण आहे की तिथे गावखेड्यापर्यंत सहकार चळवळ ही रुजलेली आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल म्हणून ते म्हणत आहे जर्मनी वगैरे देशात सहकारी चळवळ म्हणजे एक
यक्षिणीची कांडी करून गेली आहे व तिने शेतकरी वर्गाची स्थिती कमालीची सुधारून टाकलेली आहे। म्हणून बघा आपल्याकडे महाराजा सयाजीरावांनी उद्धरण ठेवता आहे की जर्मन सरकार असलं त्या ठिकाणी सहकारी चळवळीनं जशी या ठिकाणी कांडी फिरवावी जातूची आणि त्याप्रमाणे या ठिकाणी बाबूलग्र बदल व्हावा तसं या ठिकाणी सहकारी चळवळीनं तिथल्या समाज जीवनाचं तिथल्या शेतकरी वर्गाचं जीवन जे आहे ते उंचावून टाकलेलं आहे। बाबूलग्र बदल या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्गाची स्थिती ही कमालीची सुधारलेली आहे। याचं कारण असं आहे त्यांना हे सांगायचं आहे की जोपर्यंत आपण सहकारी चळवळ आणि शेती संदर्भामध्ये विचार या ठिकाणी करत नाही तोपर्यंत आपल्याचा जो काही आर्थिक मागासलेपणा आहे तो कमी होणार नाही या संदर्भात ठिकाणी ते विचार करत आहे। पुढे ते असं म्हणत आहे गुण राशी नासी असा जो दारिद्र्य दोष त्याची त्या देशातून नाकलपट्टी झाली असून त्या जागी आता सुख समृद्धी नांदत आहे। हे कोणाबद्दल बोलतायत तर जर्मनी राष्ट्राबद्दल बोलत आहे की त्या ठिकाणी दारिद्र्य दोष या ठिकाणी जो होता त्या सर्व गोष्टीची आकलपट्टी झाली असून आज तो देश सुखी आणि समृद्ध आहे। बघा आजही आपण विचार करावा 21व्या शतकामध्ये आपण या ठिकाणी विचार केला आज भारत कृषी प्रधान देश आहे तरी अजून कृषी प्रधान देशामध्ये आपण त्या व्यवसायाकडे त्या शेतीकडे व्यवसाय म्हणून बघत नाही किंबहुना ज्या प्रमाणामध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी ती देत नाही। त्यामुळे आजही माझ्या देशामध्ये आज माझ्या राज्यामध्ये किंवा एकूण समाजामध्ये शेतकरी वर्ग जो आहे तो आजही चिंतेत आहे आजही तो आर्थिक अडचणीत आहे आणि म्हणून त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की जर्मन असेल हॉलंड असेल डेन्मार्क असेल किंवा अलीकडे आपण या ठिकाणी बघितलं इस्रायल सारखं राष्ट्र या ठिकाणी असेल की राष्ट्र प्रगत का झाली या राष्ट्रामध्ये शेती या ठिकाणी आधुनिक पद्धतीने कशी केली गेली तिथला प्रत्येक शेतकरी सक्षम कसा झाला तर त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केलेला आहे सहकारी चळवळीचा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितलेला आहे आणि जोपर्यंत या गोष्टी आपण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने शेतकरी जो आहे तो समृद्ध होणार नाही आणि म्हणून ते म्हणत आहे शेतकरी वर्ग संतुष्ट झाल्यामुळे राष्ट्रीय सुभतेचा पाया भक्कम झाला आहे ते जर्मनीमध्ये कारण तिथला शेतकरी सक्षम झाल्यामुळे त्या देशाची राष्ट्रीय संपत्ती जी आहे किंवा आपण त्याने म्हटलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते आपोआपच वाढलेलं आहे आणि ते राष्ट्र संपन्न झालेलं आहे कारण त्यांचा शेतकरी जो आहे तो उद्यमशील आहे काटकसरी आहे आणि प्रगतिप्रिय झाला असून तिकडचे खेडे रोमारोमा जिवंत व कर्तव्यगार आहे असं वाटतं। म्हणजे जर्मन सरकार देशामध्ये जर हा आगुलाग्र बदल होऊ शकतो तो कशामुळे तर केवळ सहकारी चळवळीमुळे या ठिकाणी होऊ शकतो हा दाखला हे उदाहरण त्यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे म्हणून त्याला म्हणतात त्यांनी सांगितलेलं आहे शेतकरी हा उद्यमशील झाला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून बघितलं पाहिजे शेतकऱ्यांनी या ठिकाणी काटकसरे करायला शिकलं पाहिजे आणि नवीन नवीन प्रगतीची शिखर त्यांनी या ठिकाणी सर केली पाहिजे तरच तो शेतकरी हा आर्थिक वंचनेतून हा बाहेर पडणार आहे आणि त्यामुळे तिकडची खेडी आज आपण जर बघितलं तर ती खेडी रुमरमत आपल्या जिवंत वाटतात कर्तव्य या ठिकाणी वाटतात। मग हे असं म्हणत आहे पुढे खेड्यापाड्यातील आर्थिक व्यवहार ज्याला अभ्यासावायचे असतील त्याला त्या युरोपीय एशियाशी सहकारी चळवळीचा इतिहास अत्यंत गोमूल वाटेल आणि मग तुम्हाला समजून घ्यावं लागेल तिथली खेडी का जिवंत झाली तिथली खेडी का समृद्ध झाली तिथला शेतकरी का समृद्ध झाला तर तुम्ही तिथल्या सहकारी चळवळीचा अभ्यास या ठिकाणी केला तर तुमच्या लक्षात येईल की खऱ्या अर्थानं सहकारी चळवळीमुळेच या ठिकाणी तो आपला ग्रंथ झालेला आहे आणि मग आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आपल्याला जर हा वर्ग सुखी करायचा असेल तर आपल्याला सुद्धा सहकारी चळवळीचा पाया हा समजून घेतला पाहिजे सहकार चळवळ आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याची बांधणी जी आहे ती बांधणी आपल्या राष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी केली पाहिजे हे ते सांगत आहेत। मग ते असं म्हणत आहेत पुढे या चळवळीच्या पुरस्कर्त्यांना तिकडे प्रारंभाला ज्या अडचणी आल्या तसल्याच अडचणी आज तुमच्या इकडे उभ्या आहेत मग ते अशा वगैरे ठिकाणी सांगत आहेत जसं जर्मन असेल हॉलंड असेल किंवा डेन्मार्क या ठिकाणी असेल या राष्ट्रामध्ये ज्या प्रकारे सुरुवातीला सहकार चळवळ रुजली किंवा रुजण्याचं काम झालं होतं त्यावेळेस त्यांनाही काही अडचणी आल्या तशा अडचणी तुम्हालाही आपल्या देशामध्ये येतील प्रारंभीच्या स्वरूपामध्ये त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे आणि त्या अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नात तुम्ही गुंतला आहात असं या ठिकाणी ते म्हणत आहे आणि मला खात्री ते म्हणत आहे की माझ्या राज्यामध्ये माझ्या संस्थानामध्ये ही सहकार चळवळ या ठिकाणी रुजू पाहतो आहे त्या सहकारी चळवळीमध्ये तुम्ही गुंतलेला आहात किंवा त्या अडचणी सोडवण्याचा मार्ग तुम्ही करताय आणि याचा मला माझ्या राज्याला कुशलवच आहे आणि ते स्वतःबद्दल धन्यता या ठिकाणी मानतात की माझ्या राज्यामध्ये तुमच्यासारखी माणसं शेतकरी असेल किंवा अधिकारी वर्ग असतील आज शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळ रुजू पाहत आहे आणि निश्चितच या ठिकाणी ती एक राजा म्हणून मला ही कुशलवा गोष्ट आहे असं या ठिकाणी ते मत या भाषणाच्या माध्यमातून नोंदवत आहे। पुढे ते असं म्हणत आहे बघा महाराज सयाजीराव सहकारी चळवळीच्या माध्यमातून ते आपले मत या ठिकाणी म्हणत आहे ते असं म्हणत आहे की माझ्या राज्यातील शेतकरी वर्गाची
मित्रांनी आज 25 वर्ष झाली नाना तऱ्हेचे प्रयत्न मी करून पाहिले आहेत। जमिनीच्या साऱ्याची आकारणी आर्थिक सरासरी विचारले केली, जुन्या कायद्याला सोपे सरळ रूप देऊन ते अधिक लोकोपयोगी केले, शेतकरी लोकांची आमखास प्रगती साधली असे नवे कायदेही केले, शेतीच्या कामी उपयोगी पडणाऱ्या अशा सडका बांधल्या, रेल्वे सुरू केल्या, जरूरतर पाटाचे पाणी असेल शेतीला या ठिकाणी दिलं, तलाव बांधले आणि जे बांधले आहे ते अजून काही बांधायचे आहे। मग ते म्हणता आहे की एकंदरीत मला शेतकऱ्यांची जी प्रगती साधायची आहे त्यासाठी मी माझ्या राज्यामध्ये जी प्रगती करतो आहे गेले 25 वर्ष मी ठिकाणी प्रयत्न करतो आहे। आणि मग या माध्यमातून तुम्ही काय केलेलं आहे तर शेतकऱ्यांचा एकूण जो सारा आहे म्हणजे एकूण जो शेतसारा जो आहे तो मी काही या गोष्टी या ठिकाणी तो सारासार विचारून या ठिकाणी तो आकारलेला आहे। आणि साधे सोपे कायदे करून शेतकरी जो वर्ग आहे तो समाजाच्या किंवा अर्थचक्राच्या मुख्य प्रवाहामध्ये कसा येईल यासाठी राजामधून जो काही प्रयत्न करतो आहे आणि शेती उपयोगी पडतील अशा प्रकारे मी जे काही सडका असतील तलाव असतील किंवा वाहतुकीचं जाळं या ठिकाणी रेल्वे असतील मी सुरू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे। आणि त्या माध्यमातून मला शेतकरी वर्ग जो आहे तो समृद्ध करायचा आहे असा विचार ते या ठिकाणी व्यक्त करत आहे। म्हणजे बघा एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की महाराजा सयाजीराव गायकवाड जो आहे नुसता राजा नव्हते तर एक दूरदृष्टी असणारा तो राजा होता आणि लोककल्याणकारी राजा या ठिकाणी होता की मला जर माझ्या राज्यातील शेतकरी वर्ग असेल तो समृद्ध या ठिकाणी करायचा असेल तर त्याला आवश्यक असणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत मग सडक असेल त्याला वाहतुकीचं जाळं असेल मग तिथे रेल्वे या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याला शेतीला पाणी हवं आहे तर तलाव बांधलेले आहे। म्हणजे या माध्यमातून मला या ठिकाणी जो आहे शेतकरी समृद्ध करायचंय आणि ते काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे असं त्या ठिकाणी सांगतायत। पुढे ते असं म्हणत आहे की नुसतं मला या ठिकाणी शेतकरी समृद्ध या ठिकाणी करायचंय पण शेतकरी समृद्ध करण्यासाठी त्यांच्या पिढीला त्या मुलांना मला शिक्षणही देणं महत्वाचं आहे। आपण म्हणतो आहोत की शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे मग त्यांनी काय केलं बघा महाराजा सयाजीराव गायकवाड त्यांच्या संस्थानामध्ये काय केलं मोफत शिक्षणाची सोय सर्व गावातून करून दिली। म्हणजे शिक्षण जे आहे शिक्षण मोफत दिलं आणि प्रत्येक गावामध्ये ग्राम वाचनालय सुरू केली। म्हणजे बघा आज आपण बघतो आहोत की एकीकडे शिक्षणाचं खासगीकरण होत आहे त्यावेळेला मात्र एक राजा म्हणून त्यांनी काय केलं प्रत्येक गाव खेड्यामध्ये या ठिकाणी शिक्षण पोहोचलं आणि शिक्षण पोहोचलं तर या ठिकाणी समाज प्रगल्भ होणार आहे समाज आर्थिक देणे वाटप करणार आहे समाजाच्या या ठिकाणी प्रगती होणार आहे त्यांनी ओळखलेलं होतं आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये इतरांना शिक्षण सुरू केलं आणि त्याबरोबर गावामध्ये ग्राम वाचनालय सुरू केली। किती मोठा विचार आहे। आजही मी जर बघितलं आजही आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी बघा विचार आपण जर करायला गेलो तर गावामध्ये आपलं वाचनालय बघायला मिळतात का किती गावामध्ये वाचनालय आपण जर आपल्या परिषदेच्या ठिकाणी गेलं तर मला वाटतं अगदी 100 10-20 गावामध्ये वाचलेलं असतील पण बाकी गावामध्ये वाचनालय बघायला मिळणार नाही। कारण जर मी असं म्हणेल पुढचं मला सांगा या ठिकाणी आपल्या गावाचं जसं मंदिरं बांधत आहोत तसं प्रत्येक गावामध्ये आपण वाचनालय सुद्धा बांधली पाहिजे। कारण वाचनालय जर बांधली तर तिथली पिढी शिक्षित होणार आहे आणि समृद्ध या ठिकाणी होणार आहे समाज प्रगतीकडे जाणार आहे हा विचार त्या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी वाचनालय सुरू केली। कारण जगाच्या पाठीवरती असणारी जी ग्रंथ संपदा आहे किंवा समाजामध्ये असणारे जे नवीन नवीन विचार आहेत ते जर या ठिकाणी समाजाने शिकले वाचले तर तो समाज आपाप व्हायच्या तितक्या प्रगल्भ होणार आहे हा त्यावरचा त्याचा विचार या ठिकाणी मला बघायला मिळतो आहे। आणि म्हणून ते म्हणत आहे जर या गोष्टी करत असताना शेती व व्यापार यांच्या करता सुद्धा स्वतंत्र खाती त्यांनी काढून दिलेली आहे। म्हणजे एकीकडे शिक्षणाचा प्रसार ग्राम पातळीवरती वाचनालय सुरू या ठिकाणी केली म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर शेतीच्या बरोबर पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी निर्माण केल्या त्याबरोबर शिक्षण असेल ग्राम वाचनालय असतील त्याबरोबर शेतीचा व्यापारासाठी त्यांनी स्वतंत्र खातं सुरू केलं। मग व्यापार विषयक प्रसिद्धी संपूर्ण रीतीने पाहणी देखील करून घेतलेली आहे। ते सांगत आहे की शेतीला व्यापाराची जोड दिली पाहिजे। म्हणजे आज आपण जर बघितलं माझा शेतकरी जो आहे तो शेतकरी व्यापार दृष्टिकोनातून शेतीकडे बघत नाही। आज उदाहरण घ्या आजही आमच्या देशामध्ये शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही किंबहुना आजही शेतकऱ्याच्या मालाची किंमत कोण ठरवतोय व्यापारी ठरवतोय। म्हणजे एखाद्या ह्या पेन समजा या ठिकाणी निर्माण केलेला आहे या पेनची किंमत त्या कंपनीचा मालक ठरवतो पण शेतकऱ्यांना पिकवलेल्या टॅमॅटोची किंमत मात्र शेतकरी ठरवू शकत नाही तर ती बाजार समिती ठरवते किंवा तो या ठिकाणी व्यापारी वर्ग ठरवतो। शेतकरी पण सुधारेल का तर निश्चितच सुधारणार नाही। आणि म्हणून ते म्हणत आहेत की मी माझ्या राज्यामध्ये माझ्या संस्थानामध्ये मी शेतकऱ्याच्या व्यापाराचा या ठिकाणी विचार केलेला आहे। आणि मग ते म्हणत आहेत मी ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या कर्ज कर्ततेचा प्रश्न काही तज्ञांच्या कडून सोडवण्याचा दिला तेव्हा त्यांनी ज्या काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत त्या सूचनांचा मी काळजीपूर्वक विचार करत आहे। म्हणजे एक राजा म्हणून ते सांगत आहे की शेतकऱ्यांची जे काही कर्ज आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावरती शेतकरी
कर्जबाजारी काय होतो आहे याच्या संबंधी मी जेव्हा अभ्यास गट या ठिकाणी माझ्या तज्ञांचा नेमला त्यांनी काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत त्याही मी काळजीपूर्वक विचार करत आहे आणि ते म्हणत आहे की सर्व प्रयत्न म्हणजे शेतकऱ्यांच्या सुधारणेचा फक्त श्री गणेश आहे म्हणजे नंबरपणे सांगत आहे की सुरुवात आहे अजून खूप प्रश्न या ठिकाणी सोडवायचे ते मुकडे म्हणत आहे मग तथापि जेवढे झाले तेवढ्यावरून बाकीचे पार पडेल अशी बळकट आशा वाटू लागली आणि त्यांना आशावाद आहे की आज जे काही सुधारणांचं पेव या ठिकाणी सुरू झालेलं आहे की जे काही सुधारणा आपण हातामध्ये घेतलेल्या सहकार चळवळ असेल शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी पायाभूत सुविधा असतील शिक्षण असेल या माध्यमातून निश्चितपणानं शेतकरी हळूहळू बळकट होईल हे ते सांगत आहे आणि ते म्हणत आहे परंतु केलेल्या प्रयत्नांचा फायदा प्रजेला कितपत झाला हे इतक्यातच कळण्यासारखे नाही तथापि योग्य काळानंतर याच मार्गाने माझ्या प्रजेचा सांस्कृतिक दर्जा उच्च प्रतीचा होऊ शकेल अशी माझी खात्री आहे म्हणजे बघा त्यांनी आपल्या ह्या भाषणातून आशावाद व्यक्त केलेला आहे की एकाएकी लगेच प्रगती होणार नाही पण एक टप्पा असा येईल की निश्चितपणानं माझ्या समाजाचा सांस्कृतिक दर्जा जो आहे तो दर्जा उच्च प्रतीचा होईल म्हणजे काय की समाज हा आर्थिक दृष्ट्या एक सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या हा एकंदरीतच एक प्रगल्भतेकडे वाटचाल करेल तो साईडकडे सुधारेल हा आशावादी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे परंतु ते म्हणत आहे की सर्व करत असताना केवळ एवढेच मार्ग पुरेसे नाही याची जाणीव त्यांना आहे मग ते काय म्हणतायत तुम्ही बघा त्यांनी आपल्यालाही जाणीव करून दिलेली आहे की एक राजा म्हणून एक सरकार म्हणून मी जे काय प्रयत्न या ठिकाणी करतो आहे त्याची अंमलबजावणीच्या माध्यमातून निश्चितपणाने समाजाचा सांस्कृतिक दर्जा वाढेल परंतु समाज म्हणून व्यक्ती म्हणून आपली काही जबाबदारी आहे त्या जबाबदारी सुद्धा त्यांनी आठवण आपल्याला करून दिलेले ते असं म्हणत आहे समाजाने काय केलं पाहिजे तर वैयक्तिक जीवनाच्या पलीकडे समष्टी जीवन असते त्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे म्हणजे ते असं म्हणत आहे आपण फक्त व्यक्तिगत विचार न करता आपण समाज म्हणून विचार करायला शिकलं पाहिजे आणि समाजाचा जो आपण विचार या ठिकाणी करू लागलो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकू म्हणजे एक समूहाचा विचार आपण जेव्हा करायला लागू त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी काय माझं कर्तव्य या ठिकाणी काय आहे याची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्यक्तीला शेतकऱ्याला जेव्हा होईल आणि आपण समूहाने विचार करायला लागू की नाही बाबा मी माझी सुधारणा झाली माझ्यावर चार शेतकरी सुधारले पाहिजे आणि सर्वांना बरोबर घेऊन आपला जायचं आहे तेव्हा खऱ्या अर्थानं समाज हा समृद्धीकडे वाटचाल करेल एकट्याची प्रगती होऊन चालणार नाही तर समाजाचाही आपण विचार करायला शिकलं पाहिजे आणि हा दृष्टिकोन हा विचार हा तुमच्यामध्ये रुजला पाहिजे म्हणून ते म्हणत आहे की समिष्ट रूपाने किंवा ग्रामीण दृष्टीने तुम्ही विचार करण्यास शिकलं पाहिजे म्हणजे आपलं गाव सुधारलं तर तालुका सुधारणार आहे तालुका सुधारणार जिल्हा सुधारणार आहे तिथं राज्य सुधारणार आहे आणि एक एक राज्य सुधारलं तर देश समृद्ध होणार म्हणजे हा व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे म्हणजे याचं मूळ आहे सहकार सहकार खरं तर हेतू तो आहे वैयक्तिक प्रगती अभिप्रित आहेच आहे पण वैयक्तिक प्रगती बरोबर समूहाची प्रगती झाली पाहिजे म्हणजे एका व्यक्तीची प्रगती होऊन चालणार नाही तर सगळ्या समूहाची प्रगती झाली तर समाज सुधारणार समाज पुढे जाणार आहे हा विचार तुमच्यामध्ये रुजला पाहिजे आणि हा खऱ्या अर्थानं सुधारण्याचा मार्ग आहे हा विचार त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि म्हणून ते म्हणत आहे की सहकारी चळवळीमध्ये जे महत्वाचे जे गुण आहे किंवा सहकार चळवळीने काय म्हणत आहे की इतरात नाहीत असे काही विशिष्ट गुण जे आहेत किंवा प्रभाव सहकारी चळवळीमध्ये आहे ते असं म्हणत आहे एरवी जो शेतकरी म्हणजे बघा महाराजा सयाजीराव गायकवाडने अत्यंत मूलभूत असं चिंतन केलेलं आहे शेतकऱ्या संदर्भात ते म्हणत आहे की शेतकरी हा पूर्वपार पद्धतीनं थोड्याशा उसनवारी करता सावकारांचे घर पाहत असत म्हणजे आपण त्या कालखंडाचा विचार केला किंवा आजही बघावं आजही आपला शेतकरी या ठिकाणी सावकाराकडे कर्ज घेतो आणि कर्जबाजार या ठिकाणी होतो कारण का कर्ज काढल्याशिवाय त्याला पुढे काही करता येतं तो सक्षम नाही आहे आणि मग ते म्हणत आहे की थोड्या थोड्या कारणासाठी आपण सावकाराकडून कर्ज या ठिकाणी घेतो आणि त्याचं जबर व्याज त्याला या ठिकाणी मोजावं लागतं आणि त्यामुळे जर या दुष्ट चक्रातून शेतकऱ्याला बाहेर यायचं असेल त्या सावकारी पाशातून शेतकऱ्याला बाहेर पडायचं असेल तर एकमेव मार्ग जो आहे तो म्हणजे सहकारी चळवळ आहे आजही बघा तुम्हाला मी उदाहरण देईल विदर्भ असेल की मराठवाडा ठिकाणी असेल आज कितीतरी शेतकरी सावकारांच्या बोजाखाली या ठिकाणी अडकलेले आणि ते दुष्टचक्रातून बाहेर पडू शकलेले नाही परिणामात त्यांना स्वतःच्या जीवाची किंमत मोजावी लागली मग आपण या ठिकाणी बघत आहोत की जोपर्यंत शेतकरी ह्या सावकारी पाशातून मुक्त होत नाही आणि त्याला सावकारी पाशातून जर मुक्त करायचं असेल तर सहकारी चळवळ जी आहे सहकारी चळवळ ही आपण उजवली पाहिजे आणि तो एकमेव मार्ग आहे की सहकारी चळवळीच्या माध्यमातून त्याला आर्थिक पुरवठा करता येईल त्याची पत सुधारेल त्याची आर्थिक समजा सुधारेल
आणि तो सावकाराकडून कर्ज न घेता तो सहकारी चळवळीच्या माध्यमातून स्वतःच्या या ठिकाणी तो पैसा उभा करू शकेल आणि स्वतःच्या प्रतिवर्ती हिंमतीवरती या ठिकाणी तो पैसे घेऊ शकेल। आणि मग आपण बघत आहोत की जर या ठिकाणी मग त्यांनी स्वतः या ठिकाणी सहकार चळवळीच्या माध्यमातून या गोष्टी केल्या तर हा जो आहे शेतकरी चळवळीमुळे आपल्या प्रतिवर माफक दराने सहज पैसा घेऊ शकेल आणि पूर्वी शेतकऱ्याला आपला माल योग्य वेळी योग्य ठिकाणी विकला जाऊ त्याची पुरेपूर किंमत शेतकऱ्याच्या पदरात पडते आणि शेतीसाठी किंवा घरकामासाठी लागणार जिन्नस किंवा वस्तू त्याला घाऊक भावाने मिळून देणे शेती संबंधी नवे शास्त्रीय प्रगतीला माहीत तो प्राप्त करून देणे विमा पद्धतीनं त्याच्या धंद्याला स्थैर्य आणून देणे वगैरे आर्थिक फायदे हे सहकारी चळवळीमुळे शेतकऱ्याला होतात। मग ते म्हणत आहे की शेतकरी चळवळीचा गुण काय आहे फायदे काय आहे तर शेतकऱ्याला सक्षम करील सहकार चळवळ की ज्या माध्यमातून तो सावकारी पाशातून मुक्त होईल आणि स्वतःचा माल स्वतः विकेल त्यातून तो पैसे कमवेल आणि त्याला लागणाऱ्या ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या अत्यंत घाऊक किमतीमध्ये तो या ठिकाणी खरेदी करेल आणि शेतकऱ्याच्या शेताला पिकाला विमा या ठिकाणी लागू होईल आणि त्यामुळे शेती धंद्याला स्थैर्य प्राप्त होईल आणि या सर्व गोष्टीतून तो आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल। हा फायदा हा सहकारी चळवळीच्या ठिकाणी आहे। आणि तो म्हणतो आहे पुढे नैतिक आणि सामाजिक दृष्टिकोनाने या ठिकाणी बघा ते म्हणत आहे त्यांचे बरेच त्यांना फायदे या ठिकाणी होतील आणि काट कसर करून पैशाची बचत करणं आणि पद पेढ्याच्या द्वारे या बचतीचा विनियोग दृष्टीने करणं हा गोल गुण शेतकऱ्यांच्या अंगी या चळवळीमुळे येतील। मग आजही बघा सहकारी चळवळीमुळे काय झालं आज तुम्हाला उदाहरण देईल की पश्चिम महाराष्ट्र असेल तर आपण देशामध्ये ज्या ठिकाणी सहकारी चळवळ रुजली आहे त्या ठिकाणी बस संस्था निघाल्या पडी निघाल्या जिल्हा बँका निघाल्या किंवा अनेक प्रकारच्या या ठिकाणी सहकारी या ठिकाणी पडी वेळी निघाल्यामुळे शेतकऱ्यांना पत पुरवठा करणाऱ्या बँका निर्माण झाल्या त्यामुळे तो सावकारापासून मुक्त झाला स्वतः पैसा या ठिकाणी कमाला म्हणून काटकसर करायला लागला। आणि आपण बघत आहोत की बचतीच्या फायद्यामुळे शेतकरी हा सक्षम झालेला या ठिकाणी बघायला मिळतो हा विचार त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आणि म्हणून हे सर्व जे गुण आहे शेतकऱ्याच्या अंगी ते केवळ सहकारी चळवळीमुळे या ठिकाणी येऊ शकतात हा आशावाद या ठिकाणी भाषणाच्या माध्यमातून माननीय सयाजीराव गायकवाड या ठिकाणी महाराजा यांनी ठिकाणी व्यक्त केलेले। मग आपल्या लक्षात येईल की सयाजीराव गायकवाडांचे विचार त्या कालखंडातले विचार मला वाटतं आजच्याही काळात लागू पडतात। आजही आपण जर बघितलं शेतकऱ्यांची परिस्थिती या ठिकाणी बदलली का तर काही या गोष्टी बदललेली नाही। जरी काही सहकारी चळवळ ठिकाणी रुजली असेल पण ती सगळ्या ठिकाणी पसरली तर पसरलेली नाही। आणि म्हणून आजही सुद्धा त्या कालखंडात मांडलेले विचार आजही जर शेतकऱ्याने आपल्या अंमलात आणले आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून सहकार रुजवला आणि सहकाराच्या माध्यमातून त्याला आत्मनिर्भर तो बनला त्याचा विकास या ठिकाणी करून घेतला तर निश्चितपणानं शेतकऱ्यावरचं आर्थिक संकट दूर होऊन शेतकरी सुद्धा मानाने सन्मानाने या ठिकाणी जगू शकेल हा विचार या ठिकाणी महाराजा सयाजीराव गायकवाड या ठिकाणी या पाठाच्या भाषणाच्या माध्यमातून व्यक्त या ठिकाणी केलेला आहे। मला वाटतं आजच्या या पाठाच्या निमित्तानं या लेक्चर त्या ठिकाणी आपण थांबूयात पुढे सुद्धा आपण याच पाठातील महाराजा सयाजीराव गायकवाड जे विचार जे आहेत ते बघणार आहोत। धन्यवाद।